दरम्यान इकडे मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना योग्य तो मान सन्मान न मिळाल्यामुळे जोगेंद्र कवाडे यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. आज सकाळीच राजू शेट्टींनी सुद्धा या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली होती. जोगेंद्र कवाडे सध्या आपल्या सोबत आहेत. कवाडे सर, आज शपथविधी झालेला आहे, मात्र या शपथविधीमध्ये मित्रपक्षांना निमंत्रण पाठवलं गेलं नाही असा आरोप राजू शेट्टींनी केला आहे आणि मित्रपक्ष इथे दिसले देखील नाहीत, मात्र आपण आलेला आहात. कसं झालं ते खरं पाहिलं तर जरी आम्ही मंत्रिमंडळात आमचा समावेश मित्रपक्ष समावेश असला पण आघाडी सरकारच्या मित्रपक्ष आहोत, सहयोगी पक्ष आहोत. तेव्हा या शपथविधी सोहळ्यामध्ये रीतसर प्रकारचं निमंत्रण जे आमचे मित्रपक्ष आहेत, मग ते शेतकरी कामगार पक्ष असेल, अबू आजमीचा पक्ष असेल, आणखी आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष असेल, यांना जे विशेष निमंत्रित म्हणून जे बसा द्यायला पाहिजे होतं ते पत्र आम्हाला आलं नाही. आम्हाला निमंत्रण मिळालं होतं? निमंत्रण नाही मिळालं, पण आमची जी सर्वसाधारण आमदार लोकांना ज्या पद्धतीनं देतात तसं आम्हाला ते आलं. तर ही म्हणजे हा प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो हा प्रोटोकॉल तर कमी पाळला पाहिजे ना. सौजन्याचा भाग आहे, ठीक आहे, मंत्रिमंडळामध्ये विस्तारामध्ये स्थान मिळालं नसेल हा भाग वेगळा आलं का लक्षात, पण कमीत कमी सन्मानाची वागणूक मित्रपक्षाला मिळायला पाहिजे होती आणि म्हणूनच कदाचित काही लोक. पण मी याकरता आलो आहे की सरकार आमचं आहे, बी जे पीला हटवून आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे, याचा आम्हाला जास्त आनंद आहे आणि म्हणून या सरकारचं अभिनंदन करण्यासाठी मी जाणीवपूर्वक उपस्थित राहिलो. पण अवघ्या काही महिन्यात म्हणजे सरकार स्थापन होऊन आताशी कुठे एक दीड दोन महिने होत आहेत, सौजन्याची ऐशी तैशी आतापासूनच सुरू झाली? नाही, सौजन्याची ऐशी तैशी म्हणण्यापेक्षा सौजन्य ही मानसिक बाब आहे, नैतिक बाब आहे. त्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या त्रुटी आणि दोष असता कामा नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. इतर मित्रपक्षांना काय आवाहन कराल की त्यांनी ज्या पद्धतीने बहिष्कार टाकलाय किंवा ते आलेच नाहीत, या निमंत्रण मिळालं नाही म्हणून आम्ही आलो नाही असं त्यांनी कारण दिलेलं आहे? या शपथविधी सोहळ्याचं रीतसर सन्मानपूर्वक निमंत्रण मिळालं नाही त्यावर नाराज होऊन काही मित्रपक्ष आले नसतील ही नाराज मी समजू शकतो, पण आम्ही सर्व सरकारच्या सोबत आहोत आलं का लक्षात. या शपथ सोहळ्यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली असेल, बहिष्कार टाकला असेल, पण सरकारसोबत आम्ही सर्व आहोत आणि सरकारच्या माध्यमातून ज्या प्रश्नावर मी एकत्र आलो तो आमचा कॉमन मिन प्रोग्राम आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद. जय भीम. कॅमेरामन प्रशांत मानेसा, मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई.